नमस्कार मंडळी, आज आपण करतोय ड्रायफ्रूट्स लाडू किंवा डिंकाचे लाडू, जे आपण पारंपरिक पद्धतीने करणार आहोत। हे खाण्याला अतिशय छान आहेत, शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे। घरामधील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील आणि सगळ्यांच्या प्रकृतीला योग्य असेच आहे। तसेच हे लाडू बाळांतीला देऊ शकतात, वाढत्या वयातील मुलांना पण सुद्धा देऊ शकता आणि सगळे अगदी आवडीने खातील असेच लाडू आहे। चला तर सुरुवात करूया। यासाठी मी खारीक घेतली आहे, अर्धा किलो खारीक घेतली आहे, अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे। मी इथे मुद्दामून काळी खारीक घेतली आहे। काळी खारीक हाडांसाठी जास्त छान असते म्हणून मी काळी खारीक घेतली। काळी खारीक नसेल तर पिवळी खारीक घेतली तरीसुद्धा चालेल, पण काळ्या खारकीची चवसुद्धा छान असते। खोबरं घेताना नेहमी अशा छान पांढऱ्या शुभ्र वाट्या घ्यायच्या मोठ्या मोठ्या। त्यानंतर मी 200 ग्रॅम डिंक घेतला आहे। डिंक हा छान व्यवस्थित आकारातच आहे, त्यामुळे हा तळायला आपल्याला कुटायची वगैरे काहीही गरज पडत नाही। त्यानंतर आपण घेतलेले आहे बदाम आणि काजू। तर मी 200 ग्रॅम बदाम घेते, 200 ग्रॅम काजू घेते। तुम्ही थोडंसं ड्रायफ्रूटचं प्रमाण थोडंसं फार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल। आता मी खोबरं किसून घेतलेलं आहे, खारकेचे तुकडे करून घेतले, त्यातील बिया काढून घ्यायच्या आणि आपल्याला खारीक मिक्सरमधून वाटायची आहे। तर खारीक मिक्सरमधून वाटताना लक्ष ठेवायचं आहे, खारीकचे असे बारीक बारीक तुकडे करायचे, छान बघा असे तुकडे करायचे आणि खूप सारे खारीक घालायची नाही, थोडी कमी कमीच घ्यायचं। मिक्सरचं भांडं जरी मोठं घेतलं असेल तरी खारीक खोबरे ते जास्त घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे तुकडे घालायचे। हे घातल्यामुळे काय होतं, ते मिक्सरच्या पात्याला चिटकत नाही आणि छानपैकी बारीक होतं। आणि तुमच्याकडे जर गिरण्या असतील खारीक खोबरं बारीक करून देणाऱ्या, तर तुम्ही तिकडूनही बारीक करून आणलं तरीसुद्धा चालेल। तर बघा खारीक खोबरं माझं व्यवस्थित बारीक झालेलं आहे, खूप पावडर होत नाही परंतु अशीच ती छान लागते। आणि त्यानंतर आपण डिंक तळून घ्या। डिंक तळताना तूप घेतलं आहे, तुपामध्ये थोडं थोडे आपण डिंक टाकायचं, जास्त प्रमाणात टाकायचं नाही तर तो फुलून खूप जास्त होतो, त्यामुळे प्रमाण त्याचं कमीच घ्यायचं आणि टाकल्यावर पटकन तो काढून घ्यायचा। असा छान थोडासा हलका रंग, बघा असा माझा हलका रंग झाला आणि जास्त टाकला तर बघा असा गोळा होतो, म्हणून तसं करायचं नाही, थोडा थोडा टाकायचा आणि छान थोडासा रंग बदलेपर्यंत ठेवायचा। त्यानंतर आपली जी सगळे ड्रायफ्रूट्स आहे ना, आता बघा हे जे खारी खोबरं हे आपण छान परतून घ्यायचं आहे। जाडबुडाची कढई वापरायची, गॅसची पॉवर अतिशय कमी ठेवायची आणि थोडंसं मस्त गरम होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं। याने काय होतं की एक तर त्याचा स्वाद छान येतो आणि दुसरं म्हणजे त्याची शेल्फ लाईफ वाढते, म्हणजे आपण आपले लाडू जास्त दिवस टिकतात। तर मी आता छान मस्तपैकी भाजून घेते कमी गॅसवर। आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईकचं बटन दाबा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा की मी असे नेहमी नवनवीन व्हिडिओ टाकत राहील। तर माझे आता बघा खारीक खोबरं आपण छान भाजून घेऊया। त्यानंतर खोबरं बघा मी असं मस्त थोडंसं सोनेरी रंगावर भाजलं आहे। खोबरं तर फार लवकर करपतं, त्यामुळे तिथं भाजताना लक्षात ठेवायचं आणि नंतर आपल्याला याची हाताने छानपैकी कुसकरून घ्यायचं, म्हणजे काय होईल त्याची छान पूड होते, हातानेच होते ती व्यवस्थित। बदाम काजू मी बारीक पूड करून घेतलेली आहे, तुम्हाला हवं असेल तर ही पण थोडीशी जाडसर पूड करू शकतात। त्यानंतर हा बघा हा आपला डिंक आहे, हा पण मी कुसकरून घेतलेला आहे। बदाम काजूची पूड पण मी थोडीशी परतून घेतली आहे, पण तिचा रंग बदलू द्यायचा नाही आणि ती परतताना तर गॅसची पॉवर एकदम कमी ठेवायची। त्यानंतर सगळं मिश्रण मस्तपैकी एकत्र करून घ्यायचं। आता हे मिश्रण जे आहे ना, ते तुम्ही डब्यामध्ये भरूनसुद्धा ठेवू शकता, म्हणजे तुम्ही दोन वेळा लाडू करू शकता, म्हणजे तूप आणि गुळ घातलं की लाडू तयार होतील, किंवा एका वेळेस केले तरीसुद्धा चालतील। तर मी त्यातलं थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे, बघा 5 वाट्या मिश्रण घेतलं, त्याला 1 वाटी आपण घ्यायचं आहे डिंक, म्हणजे 5 1 किंवा 4, तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर 4 1 प्रमाणात तुम्ही गुळ किंवा साखर घालू शकतात, गुळ घालू शकता किंवा साखरही घालू शकतात, साखर पिठी साखर घालायची। दुसरी गोष्ट, साखरेऐवजी गुळ वापरला तर जास्त छान चवही छान येते। तर आपण गुळ काय करू, थोडंसं तूप घेऊया, या लाडूंना तुपाचं प्रमाण अतिशय कमी लागतं। तर मी थोडंसं तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये गुळ टाकायचा आणि गुळ जस्ट विरघळून घ्यायचा, त्यामध्ये त्याचं पाक येऊ द्यायचं नाही तर लाडू कडक होतील, फक्त विरघळला पाहिजे। आणि इथं मी ऑर्गॅनिक गुळ वापरलेला आहे, पावडर गुळ, त्यामुळे मला काही तो बारीक करावा लागला नाही, पण तुमच्याकडे जर गुळ हा खड्यांच्या स्वरूपात असेल तर तुम्ही तो किसून घ्या व्यवस्थित आणि नंतर तुपामध्ये घाला, परंतु त्याचा पाक होऊ देऊ नका नाही तर लाडू काय होतील आपले, घट्ट होतील। तर आता आपल्या विरघळलेल्याचं थोडंसं जस्ट गरम झालं की मी हे काय करते, गुळ घालून घेते आपल्या
मिश्रण घालते आता यामध्ये मी वेलचीची पावडर घातली आहे थोडीशी वेलची थोडंसं जायफळ आणि एक चमचा सुंठ पावडर पण घातली तीसुद्धा घाला त्यांनी पण चव छान येते आणि लाडू छान लागतात आणि आता हे थोडंसं गरम गरम असेल तेव्हाच छान लाडू बांधून घ्यायचे तुपाचं प्रमाण आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला नाही तर या तुपाला या लाडूला काही जास्त आपल्याला तुपाची गरज नसते तर आपले लाडू तयार आहे अगदी चवीला छान लागतात घरात सगळ्यांना आवडतील पौष्टिक आहेत हिवाळ्यात करायलाच पाहिजे कारण सगळे आपल्याला मस्त न्यूट्रिएंट याच्यापासून मिळतात शरीराची इम्युनिटी वाढते तसे लाडू नक्की हिवाळ्यात करायचे कारण सकाळी सकाळी खाल्ला की शरीराला छान ऊर्जा मिळते आणि शक्यतो हा सकाळीच खायचा त्यामुळे काय होतं त्याचं छान पचन होते आणि शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते तर नक्की करून बघा थँक्यू.